नमस्कार, मी विजय काळे, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत की जे व्यक्तिमत्व राजकारणात राहून सुद्धा आदर्श राहिलं। ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की आत्ताच्या काळात राजकारणामध्ये पैसे न देता राजकारण करता येतं। आत्ताच्या काळामध्ये पैसे न देता कार्यकर्त्यांची फळीच्या फळी उभी करता येते। त्या नेत्याच्या जाण्यानंतर सुद्धा ती कार्यकर्त्यांची फळी आहे तशी राहते। होय, असं एक नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आलं की ज्या नेतृत्वानं पैसे न देता राजकारण केलं, पैसे न देता स्वाभिमानी कार्यकर्त्यांची अख्खी फळीच्या फळी उभी केली। आज त्या लोकनेत्याची जयंती। होय, त्या लोकनेत्याचं नाव दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक। मुरगूडसारख्या एका अल्पभूधारक ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या पोटी सदाशिवरावांचा जन्म। सदाशिवराव अंगापिंडानं कुस्तीत रमणारे, वृत्तीनं धीट, सडेतोड बोलणारे, कार्यकर्त्याचं काम होत असेल तर होईल, होणार नाही तर होणार नाही असं सांगणारे, स्पष्ट, सरळ, साधे आणि जे आहे ते तोंडावर बोलणारे। सुरुवातीचं त्यांचं राजकारण बिद्री बोरवडे मतदारसंघातून सुरू झालं। बिद्री बोरवडे मतदारसंघात ते निवडणुकीला उभे राहिले, ती जिल्हा परिषदेची उमेदवारी घेऊन ते निवडून आलेही। एका अल्पभूधारक ट्रॅक्टर ड्रायव्हरचा मुलगा जिल्हा परिषदेचा सदस्य झाला। इथंच सदाशिवराव थांबले नाहीत तर बिद्री बोरवडे मतदारसंघातून सुरू झालेला त्यांचा प्रवास, 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार, 1/2 डझन खात्याचे मंत्री आणि संसदीय उपनेते असा कायम चढत राहिला। सदाशिवरावांनी बिद्री बोरवडे मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर राजकारणात कधी मागं वळून बघितलं नाही। कार्यकर्त्यांचं अख्खं मोहळच्या मोहळ त्यांच्या भोवती होतं। त्यांचा जन्म हा कागल तालुक्यातला आणि कागल हे राजकारणातलं विद्यापीठ। या विद्यापीठात ते जन्माला आले, कुस्तीत रमले, राजकारणात वाढले आणि जसे कुस्तीतले डाव असतात तसेच डावपेच राजकारणात सुद्धा ते टाकत राहिले। मातीत रमणारा हा माणूस सर्वसामान्य माणसाची माती होऊ नये यासाठी आयुष्यभर काम करत राहिला। सदाशिवरावांचं आणखीन एक वैशिष्ट्य, राजकीय विद्यापीठ जरी असलं तरी वैर किती वेळ करायचं हे त्यांना पक्क माहिती होतं। त्यांचे पहिले वैरी होते राजे विक्रमसिंह घाटगे। एका शेतकरी कुटुंबातल्या मुलानं राजघराण्यातल्या राजेंच्या विरोधात उमेदवारी भरली। विधानसभेची निवडणूक सुरू झाली। पहिल्या निवडणुकीमध्ये सदाशिवरावांना पराभव सहन करावा लागला, पण ते डगमगले नाही। ते एका व्यवस्थेविरोधात लढत राहिले आणि अखेर हा अल्पभूधारक ट्रॅक्टर ड्रायव्हरचा मुलगा कागल तालुक्याचा आमदार झाला। तिथून पुढे सलग 45 वर्षे कागलच्या आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सदाशिवरावांचा दरारा कायम राहिला। स्वतःची भूमिका स्पष्ट असणं हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं। त्यांच्या विरोधात जे जे उमेदवार उभे होते ते सगळे उमेदवार प्रस्थापित होते। सदाशिवराव मात्र एका संघर्षातून जन्माला आलेले, एक संघर्ष वाहता ठेवत ठेवत काम करणारे आणि तो संघर्ष कायम सदाशिवरावांनी राजकारणात जपला। ते कायम म्हणायचे की कार्यकर्ते हेच माझे टॉनिक आहे आणि तेच टॉनिक मला पुरेसे आहे। तेवढ्यावरच सदाशिवरावांनी सबंध संघर्ष पेलून धरला होता। सदाशिवराव बोलायचे ते सुद्धा अतिशय खोचक। त्यांचं बोलणं नेमकं असायचं। एकदा राजे विक्रमसिंह घाटगेंच्या शाहू विचारांवर टीका करताना ते असं म्हणाले, हे कसले शाहूंच्या विचारांचे वारसदार, हे तर शाहूंच्या तुकड्याचे वारसदार। नेमकेपणाने एखाद्या माणसाला घायाळ करेल अशी टीका सदाशिवराव करायचे। पण 2009 अपक्ष लोकसभेच्या निवडणुकीत राजे विक्रमसिंह घाटगे सदाशिवरावांच्या विरोधी प्रचारात होते। सदाशिवरावांवर टीका झाली की सदाशिवराव म्हणजे आता म्हातारा बैल झालाय। हे वर्तमानपत्रात वाचल्या वाचल्या राजे विक्रमसिंह घाटगेंनी फोन करून सांगितलं की तुम्ही जर सदाशिवरावांवर अशी टीका करणार असाल तर मी त्यांच्या विरोधी प्रचाराला येणार नाही। वैरत्व होतं, पण ते वैरत्व किती निकोप आणि निरोगी होतं याचा हा उत्तम दाखला। कागलच्या राजकारणामध्ये अनेक वाद झाले। कागलच्या राजकारणात वाद इथपर्यंत होता की नदीमधील जी दगडं होती, एक दगड या गटाचा, एक दगड त्या गटाचा, असे दगड सुद्धा वाटून घेतले जायचे। या गटाच्या स्त्रिया त्या गटाच्या दगडावर धुणं धुवायच्या नाहीत आणि त्या गटाच्या स्त्रिया या गटाच्या दगडावर धुणं धुवायच्या नाहीत, अशी ही सगळी परंपरा होती। अशा परंपरेच्या मुशीतून तू भेडले। प्रस्थापितांना शह देणे,
त्यांच्या विरोधात उभं राहणे, त्यांना प्रश्न विचारणे अशा अनेक भूमिका सातत्याने सदाशिवरावांनी घेतल्या। त्यांच्या कामाचा आवाका सुद्धा मोठा होता। रेल्वेमधून फिरणारे लोक एवढे कमी असताना रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आहे आणि शेतीवर एवढे लोक अवलंबून आहेत, त्या शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प का असू नये अशी पहिली मागणी सदाशिवरावांनी केली होती। 1994 साली ज्या नदीजोड प्रकल्पाच्या चर्चा आम्ही आत्ता करतो आहोत, 1994 साली सदाशिवरावांनी काळम्मावाडी धरणामधून उजव्या कालव्यातून पुढे ओढापात्रातून वेदगंगेमध्ये पाणी आणलं होतं। जर वेदगंगेत पाणी आलं नाही तर रक्ताचे पाट वाहतील असं पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना सदाशिवरावांनी विधान केलं होतं। आणि अखेर कागल, भुदरगड, राधानगरीचा सगळा परिसर जो जलसमृद्ध झाला त्या पाठीमागं फक्त सदाशिवरावांचा संघर्ष होता। इतकंच काम त्यांचं नाही आहे, त्यांनी उभा केलेला संघर्ष याहून मोठा आहे। कोल्हापुरातल्या यज्ञविरोधी संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका, टोल संदर्भातला त्यांचा निर्णायक लढा, शिवाजी पुलाला पर्यायी शिवाजी पुलाची मंजुरी, संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान, कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाला शाहू महाराजांचं नाव देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, या व अशा अनेक विधायक चळवळीत ते कायम रमले। जटा निर्मूलन, देवदासी निर्मूलन, वाचन चळवळ या संदर्भात सुद्धा स्वतःची पुरोगामी भूमिका कायम सदाशिवराव मांडत राहिले। त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की त्यांचा कार्यकर्ता त्यांना प्रश्न विचारू शकत होता आणि विचारलेल्या प्रश्नाला सदाशिवराव रांगड्या भाषेत उत्तर देऊ शकत होते। म्हणजे कार्यकर्त्यांनी हुजरेगिरीच करायची अशी आत्ताच्या राजकारणाची परंपरा, पण सदाशिवरावांनी कार्यकर्ता असा तयार केला होता की त्या कार्यकर्त्याला सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार होता। नेत्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार असणारा कार्यकर्ता तयार करणं हे सदाशिवरावांच्या राजकारणाचं आणखीन एक वैशिष्ट्य। जिथं अन्याय झालाय तिथं मी जाईन, तो अन्याय का झाला हे बघेन आणि त्या अन्यायाविरोधात मी उभा राहीन, ही भूमिका सतत 50 वर्षे कागल आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सदाशिवरावांनी मांडलेली होती। आज त्यांची जयंती आहे। गेली अनेक वर्षे त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्या सोबत राहणारे आणि जवळजवळ तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करणारे लोक सदाशिवरावांना विसरू शकत नाहीत। या पाठीमागं त्यांनी केलेलं निकोप, निरोगी, आदर्श, सजग आणि जागृत राजकारण याच परंपरा आहेत। शेवटी मी सदाशिवरावांबद्दल विंदा करंदीकरांच्या शब्दात एवढंच सांगेन, करून जाऊ बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, अशी जिंदगी तयांची मार्ग तयासी सत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, संकटांनाही म्हणावे चल ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला उत्तर देण्याची भूमिका कायम सदाशिवरावांनी घेतली होती। आज त्यांची 85वी जयंती आहे। या लोकनेत्याला जयंतीनिमित्त स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या वतीने विनम्र अभिवादन।